टुडे वी आर गोइंग टू बी लर्न द पोएम बी द बेस्ट, बी द बेस्ट, बी द बेस्ट मीन्स सर्वोत्कृष्ट बना. सो वी विल संग दिस पोएम ऑन अ रिदम बी द बेस्ट. इफ यू कॉन्ट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द वैली बट बी the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass and some highway happier make. If you are a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains, we have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do and there's lesser to do, and the task you must do is that near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. Be the best of whatever you are. Douglas Mallock. Now we will learn the meaning of this poem. Here the poet tells us, if you can't be a pine, if you can't be a pine on the top of the hill. पाइन, वॉट इज मीन बाय पाइन? विल पाइन इज लाइक दिस ट्री. पाइन इज द लाइक दिस ट्री विच इज ग्रो वेरी हाई एंड इट इज वी विल सी इट ऑन द हिल. प्रामुख्याने आपण जी टेक म्हणजे उंच डोंगरावर वाढणारी असं उंच असा देवदार वृक्ष त्याला पाइन असं म्हटलेलं आहे. स पोएट इथे सांगत आहे की जर तुम्ही देवदार वृक्ष होत नसाल तर कमीत कमी बी अ स्क्रब इन द व्हॅली. बी अ स्क्रब इन द व्हॅली, स्क्रब बना. बी अ स्क्रब इन द व्हॅली. स्क्रब मीन्स अ बुश, अन एरिया कवर्ड विथ स्मॉल प्लांट्स. छोट्या छोट्या रोपट्यांनी आच्छादलेलं गवत किंवा मोठी छोटी रोपटी किंवा त्याला झुडूप म्हणू आपण, म्हणजेच स्क्रब. तर इथं पोएट सांगतो आहे, कवी सांगतो आहे की इफ यू कांट बी अ पाईन, जर तुम्ही मोठे देवदार वृक्ष बनू शकत नसाल तर कमीत कमी व्हॅलीतील एक स्क्रब तरी बना. द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रिल. रिल, रिल मीन्स अ स्ट्रीम, ओढा, प्रवाह पाण्याचा ओढा, ना आपण ज्याला नाला म्हणतो, की नाल्याच्या आजूबाजूला जे स्क्रब असतात त्या ते तरी उत्तम असे स्क्रब बना. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री, जर तुम्हाला उंच झाड होता येत नसेल तर कमीत कमी ओढ्याच्या बाजूचे बुश तरी बना, झुडूप बना असं सांगतो आहे. नेक्स्ट इन नेक्स्ट स्टांजा पुढच्याकडे सांगतो आहे, इफ यू कांट बी अ बुश बी अ बीट ऑफ द ग्रास, जर तुम्ही बुश होऊ शकत नसाल, झुडूप होऊ शकत नसाल तर कमीत कमी एक गवत तरी बना. बी अ बीट, बीट मीन्स एक, बीट मीन्स तुकडा म्हणू आपण त्याला, बीट एक पीस, जसं की ते चार तुकड्यापैकी एक तुकडा. बीट ऑफ द ग्रास, कमीत कमी त्या गवताच्या म्हणजे कुरणातील एक भाग बना. अँड सम हायवे हॅपियर मेक, की ज्याच्यामुळं हायवे म्हणजे मोठा रस्ता, महामार्गाला काय करतो की थंड वारा देतो, सुखद बनवितो, असं बीट ऑफ द ग्रास बना. इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बेस. मस्की अँड बेस आर द नेम्स ऑफ फिशेस, माशांची नावे आहेत. मस्की मीन्स मोठा मासा, ज्याला कस्तुरी मासा म्हणतात, आणि बेस मीन्स छोट्या तलावात राहणारा मासा. जर तुम्ही मस्की बनू शकत नसाल कमीत कमी बी बट द लाईवलीएस्ट बेस इन द लेक, तलावातील जिवंतसा उत्साही एक छोटा मासा बना. We can't all be captains. आपण जहाजावरील कप्तान बनू शकलो नाही तरी we have got to be crew. कमीत कमी खलाशी बना, जहाजावर काम करणारे खलाशी बना,
देर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हियर, कि ते सर्वांसाठी काम करतात. देअर्स बिग वर्क टू डू अँड देअर्स लेसर टू डू, खूप मोठं आपल्याला काम करण्यासाठी उपलब्ध आहे या पृथ्वीवर, आणि ते कोणतंही काम देअर्स लेसर, लेसर म्हणजे आणि इम्पॉर्टंट नाही, कमी दर्जाचं नाही किंवा कमी महत्त्वाचं नाही, प्रत्येक काम हे महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक कामाचं मूल्य हे सारखंच आहे. कप्तान करणारं काम जो आणि त्या ठिकाणी खलाशी जो माल नेऊन टाकण्याचं करणारं काम, दोघांचे कामाचं मूल्य सारखं आहे. कोणतंही काम कमी महत्त्वाचं नाही, कमी दर्जाचं नाही, असं पोएट सांगतो आहे. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर, आणि कोणतंही काम आपण अगदी नियर म्हणजे अगदी आपल्या आपुलकीने केलं पाहिजे असं सांगतो आहे. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल, जर तुम्हाला मोठा महामार्ग होता येत नसेल तर कमीत कमी एक नॅरो पाथ तरी बना, छोटा रस्ता तरी बना, छोटी गन छोटा म्हणजे आपण ज्याला ट्रेल, ट्रेल मीन्स अ नॅरो पाथ म्हणजे एक आपण ज्याला छोटा रस्ता म्हणतो आपण. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार, आपण महासूर्य होत नस होऊ शकत नसलो तरी कमी कमीत कमी एक लुकलुक तारा तारा तरी बना. इट इजंट बाय साईज दॅट यू विन आर यू फेल, आकारावरून किंवा कोणत्याही प्रकारच्या परिणामावरून आपण यशस्वी किंवा अयशस्वी, विन किंवा फेल ठरू शकत नाही. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एवर यू आर, तुम्ही जे काही आज आहेत विद्यार्थी असाल तर सर्वोत्कृष्ट विद्यार्थी बना, म्हणजे तुम्ही जे आहात ते उत्कृष्ट बना, असं या ठिकाणी पोएट सांगतो आहे. आता या ठिकाणी देर आर सम क्वेश्चन्स, देर आर टू क्वेश्चन्स. देर इज अ फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू पीपल लाईक टू सी अलॉन्ग द हायवे, की लोकांना हायवेच्या बाजूला काय बघणं आवडते. व्हॉट डू पीपल लाईक टू सी अलॉन्ग द हायवे, काय बघणं आवडते, तर हायवेच्या बाजूला बुश बीट ऑफ द ग्रास अलॉन्ग साईड द हायवे, हायवेच्या बाजूला बीट ऑफ द ग्रास की विच मेक्स हॅपियर टू अस, की जे आपल्याला आनंदी सुखद बनवतात, थंड वारा देऊन आपल्याला सुखद बनवतात. सो वी विल टेल्स इस इट्स दिस क्वेश्चन्स आन्सर शुड बी लाईक दिस, वी द पीपल लाईक टू बी द बीट ऑफ द ग्रास विच मेक हॅपियर ऑफ हायवे. देन अनादर क्वेश्चन इज व्हॉट इज द मेसेज गिवन ॲट द एंड, शेवटी काय संदेश दिला आहे कवीने, की बी द बेस्ट ऑफ व्हॉट एवर यू आर, की तुम्ही जे काय आहात, जे कोणी आहात ते सर्वोत्कृष्ट बना. विद्यार्थी असाल तर विद्यार्थी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी बना, शेतकरी असाल तर उत्कृष्ट शेतकरी बना, अशा प्रकारचा उपदेश केला आहे. एखादी अभियंता असेल तर उत्कृष्ट अभियंता बना, मीन्स बी द बेस्ट ऑफ व्हॉट एवर यू आर. दिस इज द मेसेज गिवन ॲट द एंड ऑफ दिस पोएम टुडे. नाव यू हॅव टू रिसाइट द डिफिकल्ट वर्ड्स अँड रिसाइट द पोएम विथ हार्ट. Okay, thanks.